कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्र किनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्रीची डोंगररांग यांच्या मधल्या भागात असलेला भूमीचा पट्टा. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्यानं नटलेली आहे. इथे भरपूर पाऊस पडतो, त्यामुळे भात हे इथलं मुख्य पीक. जोडीला आंबा, काजू, फणस, केळी, नारळ, कोकम या फळपिकांचीही मोठ्या प्रमाणात लागवड होते. परंतु इथल्या डोंगर उताराच्या वर्कस पडीक जमिनी आंबा आणि काजू पिकासाठी जास्त योग्य आहेत असं डॉक्टर के डी पाटील म्हणतात. कोकणाला 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेला आहे. कोकणामध्ये एकूण 29 लाख हेक्टर ही जमीन आढळते. ह्यापैकी 1.80 लाख हेक्टर हे आंबा आहे आणि 2.20 लाख हेक्टर हे काजू प्लांटेशन आहे. ह्या जमिनीवर पर्जन्यमान म्हटलं तर अतिपर्जन्यमानाचा भाग म्हणून संबोधला जातो. ह्या जमिनी उंच सखल आहेत, निचरा होणाऱ्या आहेत आणि ह्या कोकणामध्ये एकूण 5 जिल्हे येतात, त्यामध्ये बृहन्मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे मोडतात. कोकणामध्ये सर्वसाधारणतः निरनिराळ्या प्रकारच्या जमिनी आढळतात. त्यामध्ये जांभाळयुक्त जमीन, मध्यम काळी जमीन, खार जमीन, ॲसिड सल्फेट आणि सह्याद्रीच्या पायथ्याशी आढळणारी ही पिवळी आणि उथळ अशी जमीन आढळते. ह्या जमिनीमध्ये भाताबरोबर फलोद्यान पिका फार वाव आहे. आंबा हे हंगामी फळ आहे. साधारणतः मार्च ते एप्रिलमध्ये आंबा बाजारात येतो. एकदा का हे फळ बाजारात आलं की बाकीच्या फळांकडे ग्राहकांकडून दुर्लक्ष होतं, कारण या काळात वेद लागलेले असतात ते आंब्याचेच. त्यातही हापूस आंबा त्याचा रंग, गंध, स्वाद आणि रसाळपणामुळे मानाचं स्थान पटकावून आहे. कोकणातल्या जमिनी हापूस जातीच्या आंब्यासाठी योग्य आहेत, पण त्याच्या नियमित उत्पादनासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारशी सांगितलेल्या आहेत. आंब्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर कोकण कृषी विद्यापीठाने काही शिफारसी दिलेल्या आहेत. त्यामध्ये 10व्या वर्षाला हापूस आंब्यासाठी सर्वसाधारणतः 3 किलो युरिया, 3 किलो सुपरफॉस्फेट आणि 1 किलो म्युरेट ऑफ पोटॅशची क्वांटिटी किंवा एवढे प्रमाणात हे खत द्यायला पाहिजे की आपल्याला शेतकरी वर्गाला अधिकाधिक उत्पादन मिळतं. समजा पहिल्याच वर्षी टाकायचं झाले तर ह्या प्रमाणाच्या भागेले 10 केल्यानंतर जेवढे आकडे येतात, म्हणजे 300 ग्रॅम युरिया, 300 ग्रॅम सुपरफॉस्फेट आणि 100 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅशचे प्रमाण पहिल्या वर्षी आंब्याच्या झाडाला द्यायचे असतं आणि 10व्या वर्षी जे रिकमेंडेड डोस सांगितलेलं आहे 3 किलो युरिया, 3 किलो सुपरफॉस्फेट आणि 1 किलो म्युरेट ऑफ पोटॅश हे खताचे प्रमाण आपण द्यायला पाहिजे की ज्यामुळे अधिकाधिक उत्पादन मिळू शकतं. ह्यामध्ये या खतांमध्ये असणारी अन्नद्रव्य आहेत नत्र, स्फुरद, पालाश ही पिकाच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी मदत करतात. नत्राचं सांगायचं झालं तर नत्र ह्याच्यामुळे ह्या फळामध्ये पेशींची चांगली वाढ होते आणि फळाची साईज वाढते, फळाची प्रत वाढते. त्याचप्रमाणे स्फुरद हे टाकल्यानंतर आपल्याला जैविक गुणधर्म आहेत हे मिळू शकतात आणि पोटॅशमुळं रोगप्रतिबंधक शक्ती, पाणी धरण्याची शक्ती फळात मिळून आपल्याला अधिकाधिक उत्पादन मिळते. बाजारात ग्राहकांकडून आंब्याची प्रत पाहिली जाते आणि मगच खरेदी होते. कित्येकदा आंब्यात साक्याची विकृती आढळते. बाहेरून साका असल्याचं लक्षात येत नाही, परंतु ह्या विकृतीमुळे फळांची चव खराब होते, वजनात घट होते, टिकाऊपणाही कमी होतो. हे सर्व टाळण्यासाठी सल्फेट ऑफ पोटॅशची शिफारस विद्यापीठाने केली आहे. या संदर्भात अधिक माहिती डॉक्टर के डी पाटील देतात. खताच्या शिफारसीमध्ये कोकण कृषी विद्यापीठाने अधिक संशोधन करून सल्फेट ऑफ पोटॅश ह्या खताचा वापर करण्याविषयी काही शिफारसी केलेल्या आहेत. या सल्फेट ऑफ पोटॅश खत वापरामुळं आंब्याचे उत्पादन वाढते, आंब्याची प्रत चांगली मिळते, आंब्याचा कलर चांगला येतो,
साखरेचे प्रमाण वाढते आणि साखा हा जो साख्याचं प्रमाण फळामध्ये असतं तेही कमी होतं. आणि ह्याच्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने 3 किलो युरिया, 3 किलो सुपरफॉस्फेट आणि 2 किलो सल्फेट ऑफ पोटॅशचा वापर करावा अशी शिफारस केलेली आहे. त्याचबरोबर या शिफारसीबरोबर 1% सल्फेट ऑफ पोटॅशच्या 3 फवारण्या केल्या असता फळाची प्रत चांगली मिळते, फळाला चांगला रंग येतो आणि फळामध्ये साखरेचं प्रमाण तसेच साखा होण्याचं प्रमाण कमी मिळतं. आंबा फळाचं उत्पन्न झाडाला येणाऱ्या मोहोरावर अवलंबून असतं. हा मोहोर अकाली येऊन चालत नाही, त्याचप्रमाणे आलेल्या मोहराची गळ व्हायला नको यासाठी मोहोर येण्यापासून ते त्यांचं फळात रूपांतर होईपर्यंत सल्फेट ऑफ पोटॅशच्या फवारणीची शिफारस विद्यापीठानं केली आहे. ह्या फवारण्या सर्वसाधारणतः मोहर येण्याच्या 1 महिना अगोदर किंवा जेव्हा बड जास्तीत जास्त फुगलेली असते किंवा फुटव्याच्या प्रमाणात असते तेव्हा पहिली फवारणी करायची असते, दुसरी फवारणी मोहर येण्याच्या वेळेला करायची असते आणि तिसरी फवारणी ही फळ अंड्या एवढे झाल्यानंतर करायची असते. आंब्याच्या अधिक उत्पादनासाठी नेहमीपेक्षा जास्त खतांची शिफारस ही विद्यापीठानं केली आहे. ती अशी शिफारस केल्याप्रमाणे 3 किलो युरिया, 3 किलो सुपरफॉस्फेट आणि 1 किलो पालासचा वापर करून आपण उत्पादन घ्यावं असं सांगितलेलं आहे. परंतु आजच्या परिस्थितीला आंब्याचं उत्पादन वाढण्यासाठी काही अधिक खतांचा वापर करावा या दृष्टीने विद्यापीठामध्ये संशोधन झालेलं आहे. आणि त्यामध्ये आंब्याच्या झाडासाठी 10 वर्षाच्या पुढील वयाच्या झाडासाठी सर्वसाधारणतः 6 किलो युरिया, 6 किलो सुपरफॉस्फेट आणि 2 किलो म्युरेट ऑफ पोटॅशचे प्रमाण वापरले तरी अधिकाधिक उत्पादन मिळतं अशा शिफारसी दिलेल्या आहेत. आंबा पिकासाठी जमिनीद्वारे जे अन्नद्रव्य पुरवली जातात त्यापेक्षाही फवारणीद्वारे जर अन्नद्रव्य पुरवली तर त्याचा अधिकाधिक फायदा होतो. आणि या दृष्टीने कोकण कृषी विद्यापीठामध्ये काही शिफारसी दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये 1% सल्फेट ऑफ पोटॅशच्या 3 फवारण्या दिल्यानंतर आंब्याची प्रत आणि उत्पादन वाढतं असं निष्कर्ष निघालेले आहेत. त्याचबरोबर 1% पोटॅशियम क्लोराईड किंवा म्युरेट ऑफ पोटॅश ह्या खताची फवारणी केली, सर्वसाधारणतः 3 फवारण्या केल्यास आपल्याला फळाची प्रत चांगली मिळते, त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण वाढतं आणि कीपिंग क्वालिटी आहे की फळ ठेवण्याची जी क्षमता आहे तीही चांगली मिळते. हवामानातील चढ उतारांमुळे आंब्याच्या वाढीवर परिणाम होतो. उष्णता वाढली की मोहोर करपतो, तसंच फळांचं प्रमाणही वाढतं. यासाठी संरक्षणात्मक उपाय करावे लागतात. आंब्यामध्ये फळगळ उष्णता वाढल्यानंतर फळगळीचे प्रमाण हे जास्त होते आणि ह्या दृष्टीने फळगळ कमी व्हावी म्हणून 2% युरिया फळ साधारणतः वाटाणे एवढ्या झाल्यानंतर फवारल्यास आपल्याला फळगळ कमी करता येतं. ह्या काही शिफारसी फवारणीच्या बाबतीत किंवा अन्नद्रव्य इन्स्टंटली पुरवण्याच्या बाबतीत कोकण कृषी विद्यापीठाने दिलेले आहेत. जमिनीमध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नद्रव्यांवर पिकाची वाढ आणि उत्पन्न अवलंबून असतं. माती परीक्षणानुसार आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढता येते. ही अन्नद्रव्य द्रावणाच्या स्वरूपातही देता येतात. जसं आंब्यासाठी आम्रशक्ती द्रावण शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे. आम्रशक्ती हे द्रावण निरनिराळ्या खतांच्या मिश्रणातून तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्वसाधारणतः 8 अन्नद्रव्यांचा पुरवठा केला जातो. त्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश, झिंक, कॉपर, बोरॉन, मॉलिब्डेनम आणि सल्फर ह्या अन्नद्रव्यांचं प्रमाण मिश्रित करून हे द्रावण आम्रशक्ती द्रावण तयार केलेलं आहे. ह्या आम्रशक्ती द्रावणाच्या 3 फवारण्या केल्यास म्हणजेच मोहर येण्याच्या 1 महिना अगोदर पहिली फवारणी, मोहरावर दुसरी फवारणी आणि अंड्या एवढे फळ झाल्यानंतर तिसरी फवारणी, अशा 3 फवारण्या केल्यानंतर अधिकाधिक उत्पादन मिळू शकतं. त्याचबरोबर आंब्याच्या फळाची साईजही वाढते, त्याच्यामध्ये असणारे साखरेचं प्रमाण वाढतं आणि साख्याचं प्रमाण कमी होतं
असे निष्कर्ष निघालेले आहेत. या आम्रशक्तीमध्ये सर्वसाधारणतः 0.5% युरिया, SOP आणि SSP अशी खते, त्याचप्रमाणे 0.5% झिंक सल्फेट, बोरॅक्स, कॉपर सल्फेट आणि 0.01% अमोनियम मॉलिब्डेड ह्या खताचं मिश्रण करून 8 अन्नद्रव्ये पुरवली जातात आणि त्यामुळे शेतकरी वर्गांना अधिकाधिक उत्पादन मिळू लागलेलं आहे. उत्पादनक्षम काळामध्ये ह्या पुरवल्या जाणाऱ्या अन्नाचा विनियोग होऊन उत्पन्नामध्ये सर्वसाधारणतः 1.5 ते 2 टन प्रति हेक्टरी वाढ आढळून आलेली आहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे उत्पादन खर्चात वाढ होते, याला पर्याय म्हणून पालापाचोळ्याचा वापर करावा असं डॉक्टर KD पाटील म्हणतात. आगामी काळामध्ये रासायनिक खतांचा तुटवडा भासणार आहे. ह्या दृष्टीने शेतकरी वर्गाने आजच विचार करण्याची गरज आहे. सर्वसाधारणतः प्रति हेक्टरी जागेमधनं 8 ते 10 टन पालापाचोळा मिळू शकतं आणि ह्या पालापाचोळ्यापासून नत्रस्फुरत पालाश ही खतांची रिक्वायरमेंट भागू शकते. ह्यामधनं सर्वसाधारणतः 50% अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊ शकेल. म्हणून शेतकरी बांधवांनी आजपासूनच ह्या पालापाचोळ्याचं चक्रीकरण करून आपल्या जमिनीमध्ये गाडण्याचा प्रयत्न करावा, की ज्यामुळे आगामी काळामध्ये रासायनिक खतांचा तुटवडा आला तरी आपल्या जमिनीची पोत किंवा ही सुधारलेली असेल. रासायनिक खतांच्या वापराने उत्पादनात वाढ होत असली तरी जमिनीचा पोत सुधारून तिची उत्पादन क्षमता टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. रासायनिक खतांचे दुष्परिणाम जाणवू लागल्यावर आता ग्राहकांकडूनही सेंद्रिय मालाला मागणी वाढत आहे. म्हणून गांडूळ खत, शेणखत, कंपोस्ट यासारख्या सेंद्रिय खतांची निर्मिती करून आंबा पिकासाठी त्याचा वापर करता येतो. सेंद्रिय शेतीकडे शेतकरी वर्गाचा कल आज मितीला वाढलेला आहे आणि ह्या दृष्टीने विद्यापीठामध्ये संशोधन झालेलं आहे. आंब्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपण 1.5 किलो नत्र, 500 ग्रॅम स्फुरद आणि 500 ग्रॅम पालाश हे खतांची मात्रा द्यायची आहे. ह्याच अनुषंगाने 1.5 किलो नत्र पुरवण्यासाठी निरनिराळ्या सेंद्रिय पदार्थांचा वापर करून, सेंद्रिय खतांचा वापर करून आपण ती रिक्वायरमेंट भागू शकतो. ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमध्ये ग्लिरिसिडियाचा वापर, शेणखताचा वापर, निरनिराळ्या पेंडींचा वापर हे नत्रावर आधारभूत ठेवून आपण त्या खतांची क्वांटिटी काढायची आहे. समजा तुम्हाला जर शेणखत वापरायचं असेल की शेणखतामध्ये 0.5% नत्राचं प्रमाण असतं, तर आपल्याला प्रति झाड 300 किलो हे शेणखत हे वापरावं लागणार आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही ग्लिरिसिडिया टाकणार असाल तर ह्या ग्लिरिसिडियामध्ये सर्वसाधारणतः 2.70% नत्राचं प्रमाण आहे आणि प्रति झाडासाठी तुम्हाला 100 किलो हे ग्लिरिसिडियाचा पालापाचोळा जमिनीत गाडावा लागेल, की ज्यामुळे तुम्ही रासायनिक खतं जरी नाही वापरली तरी तुम्हाला अधिकाधिक उत्पादन मिळू शकेल. ह्याच नत्राच्या आधारावर आपण निरनिराळी सेंद्रिय खते वापरून आंबा पिकाचे उत्पादन घेऊ शकतो. परकीय चलन मिळवून देणारं कोकणातील दुसरं महत्त्वाचं फळपीक म्हणजे काजू. इथलं उष्ण आणि दमट हवामान या पिकास अनुकूल आहे. काजूची झाडं खतास चांगला प्रतिसाद देतात. विद्यापीठाची या पिकासाठी खतांची शिफारस कशी आहे हे पाहूया. कोकणामध्ये सर्वसाधारणतः 1.80 लाख हेक्टर जमीन ही काजूंनी व्यापलेली आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त काजू लागवड ही कोकणातच आहे आणि कोकणचे शेतकरी हा काजू उत्पादनावर समृद्धीकडे निघालेला आहे. आता या काजूसाठी खतं वापरणं गरजेचं आहे आणि शेतकरी बांधवांना पण हे पटलेलं आहे. पूर्वीच्या काळी हे नैसर्गिक स्रोतावर काजू हा पिकवला जात होता, परंतु खत व्यवस्थापनामुळे अधिकाधिक उत्पादन मिळून काजूचे उत्पादन वाढलेले आहे. त्याच्यामुळं खत व्यवस्थापन किफायतशीर कसं असावं ह्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. काजू हा डोंगराळ प्रदेशात, उंच सखल प्रदेशात पिकवला जातो. काजू पिकासाठी खत कसं जमिनीत टाकावं ह्याविषयीसुद्धा संशोधन झालेलं आहे. काजू ह्या झाडाच्या भोवती जी रिंग असते किंवा ज्या काजूचा परीघ असतो
त्या परिघाच्या आतील बाजूने आपण रिंग घ्यायची आहे आणि ह्या रिंगेची साईज सर्वसाधारणतः 45 सेंटीमीटर रुंद आणि 15 सेंटीमीटर खोल अशी पेरीफेरी गाठून ही रिंग घ्यायची आहे आणि ह्या रिंगमध्ये आपण ठरल्याप्रमाणे काजूचा जो शिफारसी डोस आहे तो द्यायचा आहे. रिंग घेताना एक काळजी घ्यायला पाहिजे की ह्या काजूची मुळं ही इंज्युअर झाली नाही पाहिजे किंवा त्यांना कोणताही धोका पोचला नाही पाहिजे. कारण रोटा ही कीड आहे की इंज्युअर मुळांच्या भोवती येऊन ह्या काजूला पुढे मर येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं ह्या मुळांची हानी पोचणार नाही असं ही रिंग काढताना शेतकरी बांधवांनी पाहायला पाहिजे. काजूच्या बाबतीत विद्यापीठाने काही शिफारसी केलेल्या आहेत, त्यामध्ये नत्र सर्वसाधारणतः 1 किलो, स्फुरद 250 ग्रॅम आणि पालाश 250 ग्रॅम प्रतिझाड हे द्यायचे आहे. म्हणजेच युरिया 2 किलो, सुपरफॉस्फेट 1.5 किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश हा 0.5 किलो प्रतिझाड चौथ्या वर्षानंतर प्रतिझाड द्यायचं आहे. जर झाड 1 वर्षाचं असेल तर ह्या रिकमेंडेड डोस किंवा शिफारशीच्या 1/4 भाग हा पहिल्या वर्षाच्या झाडाला द्यायचा आहे. झाडाची वाढ चांगली होते आणि अधिकाधिक उत्पादन मिळू शकतं. काजू पिकालाही फवारणीद्वारे अन्नद्रव्यांचा पुरवठा करता येतो. अशा फवारणीमुळे किडीचा बंदोबस्त करता येतो. पण ही फवारणी झाडाच्या उत्पादकक्षम काळात करावी म्हणजे काजू फळांचं उत्पन्न वाढण्यास मदत होते. काजूचं अधिक उत्पादन मिळण्यासाठी फवाऱ्याद्वारे जर अन्नद्रव्य पुरवली तर उत्पादन चांगलं मिळतं. कारण उत्पादनक्षम काळामध्ये जी अन्नद्रव्य पुरवली तर त्याचा उत्पन्नावर चांगलाच परिणाम होतो. ह्या दृष्टीने विद्यापीठाने 2% युरिया हे कीटकनाशकामध्ये फवारल्यास उत्पन्नात वाढ मिळालेली आहे असे निर्देशित केलेले आहे. सर्वसाधारणतः काजूसाठी टी मॉस्किटो हा कीड जाणवते आणि सर्वसाधारणतः 3 फवारण्या ह्या टी मॉस्किटोच्या कंट्रोलसाठी नियंत्रणासाठी केल्या जातात. आणि ह्या सोल्युशनमध्ये 3% युरिया जर मिश्रित केला, चांगला ढवळून घेऊन फवारला तर काजूच्या उत्पादनामध्ये वाढ नक्कीच आढळते. एकंदरीत आंबा आणि काजू या कोकणातील महत्वाच्या असणाऱ्या फळपिकात शिफारशीनुसार खतांचं योग्य व्यवस्थापन केल्यास शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळू शकतं.